कसे आहात विद्यार्थी मित्रांनो मजेत ना अभ्यास करताय ना केलाच पाहिजे आज आपण आपला मराठी बालभारतीविषयी पाहणार आहोत मागच्या तासाला आपण अग्गोबाई ढग्गोबाई ही कविता पाहिली होती आज आपण पुढची बीच ही कविता पाहणार आहोत मुलांनो आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतात या झाडांनी आपला परिसर खूप रम्य सुंदर असा होत असतो पहा आंबा चिंच पेरू चिकू वड पिंपळ अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपल्या आजूबाजूला परिसरात असतात मग तर ही झाडे कशी येतात रे तर वेगवेगळ्या रोपांपासून ही झाडे मोठी झालेली असतात पण ही रोपे कुठून येतात मग तुम्हाला तर माहितीच असेल रोपे येण्यासाठी आपण अगोदर बी बी लावतो एखाद्या विशिष्ट झाडाची बी जमिनीत रोवल्यानंतर त्याला पाणी घातल्यानंतर त्याचे हळूहळू वरती कोंब फुटतो आणि मग त्याचं सुंदरसं असं रोप तयार होतो आणि ते रोप व्यवस्थित प्रकारे जमिनीत लावल्यानंतर त्याचं त्यापासून ते त्या रोपापासून झाड तयार होतं हे तर सर्वांना माहिती आहे मग बीज म्हणजेच बी तर अशीच बीज म्हणजे बीची कविता आपण आज आपल्या मराठीच्या पुस्तकातली पाहणार आहोत बघा पान क्रमांक तीन कवितेचं नाव आहे बीज कवी आहेत सुशील पगारिया पहा विद्यार्थी मित्रांनो या कवितेमध्ये बीज कसं रोवलं जातं मातीमध्ये नंतर त्याला पाणी कसं मिळतं मग त्या त्यापासून कोंब कसा वरती येतो मग हळूहळू रोप कसं तयार होतं मग पाने कशी फुटतात मग त्याला फुलं कशी येतात फळं कशी येतात हे सगळं वर्णन या बीज या कवितेमध्ये केलेलं आहे कविता अगोदर मी म्हणणार आहे ती तुम्ही छान पद्धतीने ऐकायची आहे एकदम मन लावून ऐकायची आहे आणि त्यानंतर ही कविता पाठ करायची आहे आता लक्ष द्यायचं आहे कवितेकडे इथ रुस्त माती निस्त पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख सबीज इथं काय रुस्त माती खाली निस्त पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख सबीज एवढा साकोम हळूच येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर एवढा साकोम हळूच येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर इथं काय रुजत माती खाली निजत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेख सबीज अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पानं येतील त्याला अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पानं येतील त्याला इथं काय रुस्त माती खाली निसत पाण्याने भिजत इथं आहे रोपाच झाड होईल छान फुलाफळांनी बहरेल रान इवल्याशा रोपाच झाड होईल छान फुलाफळांनी बहरेल रान इथं काय रुस्त माती खाली निसत पाण्याने भिजत इथं आहे इवल सुरेखस बीज इथं आहे इवल सुरेखस बीच इथं आहे इवल सुरेखस बीज विद्यार्थी मित्रांनो आवडली ना तुम्हाला कविता चला तर मग हा व्हिडिओ परत परत ऐकायचा छान चालीत सुंदर अशी ही बीच कविता तुम्ही पाठ करायची आहे आणि संपूर्ण कविता पाठ झाल्यानंतर तुमचा एक छानसा व्हिडिओ तयार करायचा आणि आपल्या ग्रुपवर सेंड करायचा थँक्यू